कि छोटी छोटी करते करते तो मोटी मोटी करते चला ये एवढा मोठा पॅकेट कम सरबत घेतला आहे खूप छान लगत आहे सोडा मिक्स आहे। हॅलो नमस्कार मी स्वाती पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये खूप खूप स्वागत आहे। आता जयला जायचे स्कूल मध्ये दोनची स्कूल असते त्याची त्याला रेडी केलं आहे मी आणि जयचा टिफिन सुद्धा भरला आहे। टिफिन मध्ये मी आज त्याला दिला आहे पालक भाजी जी आपला प्रोटीन मिनरल आणि पौष्टिक सुद्धा असते तसेच त्याला चपाती सुद्धा दिलेली आहे थोडं स्नॅक दिला आहे आणि आमचं घरचं आता होळी सुद्धा आलेली आहे तर होळीसाठी थोडंसं किराणा भरायचं आहे। मग आता मी आता जयला स्कूलमध्ये सोडणार तिथून मग किराणा भरायला जाणार। चला मग आता निघूया जयला घेऊन। आत्ताच मी जयला सोडला आहे तिथे थोडी ट्रॅफिक होती मला शूटिंग नाही घ्यायला भेटली आणि मी हा अलिबाग बाजार आहे तिथे मी थोडंसं किराणा भरण्यासाठी आलेले आहे। चला आपण आतमध्ये जाऊन किराणा भरूया। तीन किलो साखर घेतोय आता मी वापरते चहा। आम्ही पूर्वीपासून सोसायटी चहा पावडर वापरतो आणि तिला टेस्ट थोडीशी खूप छान असते। मी हा शुद्ध आणि सेंद्रिय गूळ वापरते केमिकलवाला जो गूळ असतो मी घेत नाही। मी अशा प्रकारचा जो ब्लॅक दिसतो ना तोच गूळ घेते मी तो खूप छान लागतो गोडी पण त्याला चांगली असते। आता आपण पुढे जाऊया। आता ही लापशी मी जवळजवळ 2 किलो घेते। आता तुम्ही विचाराल का तर आईंना ही शुगर तर त्यांना संध्याकाळी जे जेवण जेवतात ते नुसतं हा लापशीचा भात जेवतो तांदळाचा भात नाही खात तांदळाचा भात खात नाही म्हणजे गव्हाचा भात चपाती त्यांना एवढी चावल थोडासा प्रॉब्लेम होतं म्हणून त्या लापशीचा भात खातात। मग मी ह्याची क्वांटिटी जास्त भरते नेहमी म्हणजे नंतर सारखं सारखं आपल्याला यायला जमतं नाही जमत। हे बघा मी 2 किलो आता जयला कांदा पोहे खूप आवडतात म्हणून मी हे 1 किलो पोहे घेते। मला पण आवडतात ना सर्वांनाच आवडतात कांदा पोहे शिरा जे घरचं काही बनतं तेच मी जास्त बनवतो। आता आपण रवा पण घेऊया चवळी वगैरे काय इथे तेलाच्या पण अनेक व्हरायटी आहेत सनफ्लावरच्या पण आहेत तसेच हे मस्टर्ड ऑइल आहे सरसो का तेल म्हणतात त्याला। आता हे शेंगदाण्याचं तेल आहे परत हे ऑलिव्ह ऑइल बोलतात ना ते आहे हे पण खूप छान आहे राईस ब्रँडचं आहे। आता मी जेमिनीचं घेत आहे मोस्टली आपण जेमिनी वापरतो। एक खजूर पॅकेट घेत आहे अन्नाचं। आता हे कोणासाठी तर हे आमच्या पार्थनीसाठी तिला हे खूप आवडतं म्हणजे लोणचं खाण्यात एक नंबर एक नंबर जय नाही खात पण पार्थवी खाते तिला दर याला किंवा मी घरी भरते। आता जर सीझन आला ना आंब्यांचा तर मी घरी भरून तुम्हाला दाखवेल पण मला एक बर्नी न्यायला लागते ते पण मँगो पिकल हा मँगोच लागते तिला। आता मी घेत आहे मिक्स पिकल नाही आवडत ना तिला ते गुळाचे खडे असं सेंद्रिय गुळाचे छोटे छोटे खडे चहामध्ये टाकण्यासाठी हो का पण मी हे नाही नेत कारण आईंना तसं आहे माहिती ना की त्यांना लगेच विरघळायला लागतं म्हणून हे पावडर आणि आता तर आम्ही पण बहुतेक ट्राय करतो हे गुळ पावडर चहामध्ये कारण खूप छान चहा लागतो। तुम्ही एकदा नक्की करून मी तुम्हाला दाखवेन पण कसा हा चहा करतात म्हणजे गुळाचा चहा पितो आपण सध्या विदाउट शुगर हा गुळाचा चहा कसा करायचा हे मी तुम्हाला नक्की दाखवेन कारण का काही लोकांना गुळाचा चहा करता येत नाही ते थोडीशी त्याची पद्धत वेगळी आहे म्हणजे गूळ कधी टाकायचा अगोदर टाकायचा की नंतर टाकायचा हे मी तुम्हाला त्या जेव्हा मी दाखवेन ना तेव्हा सांगेन आता सांगून तुम्हाला काही समजणार नाही। या आम्ही 3 घेते आहे। आता घरी माझ्याकडे हिंगाची एक ऑलरेडी एवढी याच साईजची डबी आहे माझ्या दह्याच्यात मी 2 नेल्या होत्या म्हणजे आहे म्हणून मी आता घेत नाही आहे पुढच्या सामानात मी घेणार
ती संपवणार, आधी सगळं सामान ते संपवते आणि मग ती पुढच्या सगळ्यात घेणार आहे। पण आता मी घेत नाही, पण मी याच कंपनीचा इंक वापरते, खूप छान असतो। तिकडे जाऊ जरा, पक्का आठवतं की आले होते। आता हे आहे जयचं फेवरेट, म्हणजे टोमॅटो केचप। हे जयला खूप आवडतं, जसं लोणचं पार्थिवला आवडतं तसं जयला हे आवडतं, म्हणून प्रत्येक सामानामध्ये हे असतंच। इथे नूडल्स मॅगीचे खूप वेगवेगळे प्रकार आहेत, जसं की हिप्पी मॅगी आहे, ही आपली नॉर्मल मॅगी आहे। आता मी ही जयला घेते, ही पार्थिवला घेते। शेवयांचा मोठाच पॅकेट घेत आहे, कारण लहान मुलांना शेवया खूप आवडतात, त्या नवीन नवीन प्रकारच्या बनत असतात, त्या मी तुम्हाला दाखवेनच। आता हा एवढा मोठा पॅकेट घेत आहे। आता तुम्ही पाहू शकता इथे केक बनवण्यासाठी जे जे चॉकलेट्स वगैरे आहेत, व्हाईट चॉकलेट आहे हे, आणि केक्स प्रीमिक्स आहे। हे केक आपण जे करतो ना घरी, त्या जे प्रीमिक्स हे रेडी मिळतं, रेडी फिट आहे ते भेटत आहे। आणि ही डिझाईन जे आपण सजावट करतो ना, ते सुद्धा आहे बघ, नवीन नवीन प्रकारचे आहेत। आणि पुढे पण बरेच काही ब्युटीचे पण प्रो हे आहेत बघा। आता मी जी वस्तू शोधत आहे ना, ती म्हणजे मी मुलतानी माती शोधत आहे। मला रोज वॉटर भेटलेलं आहे, पण मी मुलतानी माती शोधत आहे, मला अजून कुठे भेटत नाही आहे। कारण 2 दिवस मी पाहिलं असेल की मी शेतावर जात होते आणि ऊन लागलं, मला चेहरा थोडासा काळवंडला आहे, म्हणून मला मुलतानी माती पाहिजे आहे। ती आता मी शोधते आहे, त्या रँकवर असेल कदाचित। बघा इथे आहे, ही बघा, ही मला भेटली आहे मुलतानी पावडर, ही बघा मुलतानी माती। त्याचं मी पॅक तयार करणार आहे, म्हणजे चेहरा लावण्यासाठी फेस पॅक तयार करशील का? आणि मी त्याचे त्याला दुसरा ऍड करून चंदन पावडर सुद्धा घेत आहे। ही बघा चंदन पावडर, त्यासाठी काय काय लागेल तुला? गुलाब पाणी, चंदन, ही गुलाब पाणी घ्यायचं आपल्याला, मुलतानी माती घ्यायची आहे, पुन्हा हे चंदन पावडर घ्या, आणि विटॅमिन ई च्या गोळ्या घ्यायच्या आहेत, त्या मेडिकलमधून घ्यायच्या आहेत, इथे नाही भेटणार आपल्याला। पण हे 3 प्रोडक्ट मी घेतले आहेत इथून। आत्ता आपल्याला घ्यायचे आहेत तेलाच्या बॉटल, एक म्हणजे मी जॅस्मिन तेल घेणार आहे, आणि दुसरं म्हणजे आईंना लागतं म्हणून पॅराशूट, त्या 2 बॉटल घेत आहे। आणि आता पण साबण घ्यायचे आहे, शक्यतो मी साबण हे सर्फ चिकवा, सर्फ एक्सेल वापरते, कपड्यांचे साबण, कपड्यांचे साबण, ओके। आणि आता हे जे आपण आंघोळीचे साबण आहेत ते चॉईस करतात, आता ते चॉईस करणार कोणकोणते घ्यायचे आहेत ते। ओके चला आपण कुठला घेऊया, एक हमाम घ्यायचा आहे, ओके मेडिमिक्स घे। टूथपेस्ट मी मोठी घेते, कुठली? कोलगेट, ओके। एक फिनेल घे सॉरी। तर मंडळी, आपली आता खरेदी महिन्याची जवळजवळ झालेली आहे, आणि ही आपण खरेदी केलेली आहे अलिबागमधील एक सुपर मार्केट आहे, अलिबाग बाजार म्हणून एक सुपर मार्केट आहे जे फेमस आहे। इथली रॅक सिस्टीम एकदम अप्रतिम आहे, जागा पण विपुल एकदम आहे, आणि त्याचे रेट पण एकदम रिझनेबल आहेत। समोर पार्किंगसाठी जागा पण भरपूरच आहे। जर तुम्ही अलिबागमधील असाल तर इथे एकदा अलिबाग बाजारमध्ये एकदा पर्चेसिंग करून, एकदा सामान खरेदी करून नक्की बघा, आणि अनुभव आपला आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आता आम्ही इथे थोडं सरबत पित आहोत, खूप 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 म्हणजे खूप उकडत आहे आम्हाला, पण थोडंसं थंडा पित आहे। कोणता ज्यूस घेतला? कोकम सरबत, कोकम सरबत, कोकम सरबत घेतलेला आहे। इथे नवीन नवीन म्हणजे पायनॅपलचं पण भेटत आहे, पण मला ना थोडंसं म्हणजे पायनॅपलचं दूध असतं, त्याच्यामुळे कोकम सरबत घेतलेला आहे। आता बघूया कशी टेस्ट आहे ती, मी तुम्हाला सांगते मग आल्यानंतर। मी आता कोकम सरबत घेतलं आहे, खूप छान लागत आहे, सोडा मिक्स आहे आणि खूप टेस्टी आहे। आता जयची स्कूल सुटणार आहे म्हणून आम्ही त्याला आणायला आलेलो आहोत, ती त्या गेटवर जाणार आम्ही। आता जयची सुट्टी झालेली आहे। जय हाय कर, जय हाय, काय शिकव टीचरनी का? आ हां, तर आता जय सुटला आहे, आम्ही आता त्याला जयला घेतलेला आहे, आणि आता आम्ही जाणार आहोत अलिबागमध्ये थोडी खरेदी आहे ती करायला जाणार आहोत। चला तर आपण जाऊया खरेदी करायला। हे आत्ता या जयला आम्ही पॅन्ट घेतलेले आहेत, हे बघा, आणि जयची ही शॉपिंग झालेली आहे। आता पुढे जे थोडी शॉपिंग आहे ती करतो आणि मग आम्ही घरी जातो।
काय सांगू, आता जैनी बघितली पिचकारी, हे बघा पिचकारीची दुकानं एवढी आहेत लावलेली, तो म्हणते मला आत्ताच पिचकारी घे, चला माता याला पिचकारी घेऊया. जय काय जय काय पिचकारी, जय काय पिचकारी पाहिजे, कसली पाहिजे, जयला छोटी पिचकारी पाहिजे, मग मोठी मागणार ते गेल्यानंतर बघाया. बघ इथं कुठली पाहिजे ती, बघ चालेल ना, बघू फायनल ही घ्यायची, फायनल बघा मी म्हंटल होत ना की छोटी छोटी करता करता तर मोठी मोठी करतो, चला ये विचारू येतात दादाला. आता आम्ही इथे थांबलो आहोत. हा जय, मी आता काय घेतलं, जय पिचकारी घेतली, आता जाम खुश आहे जय. आणि घरी जाऊन मग आम्ही ते मी सामान घेतलं आहे ना ते सर्व आता भरायचं आहे मला गाऊन. आणि मग जय तू पिचकारी मध्ये पाणी भरणार ते रंग भरणार आहेस, रंग हाय काय भरणार आहेस, पाणी भरणार आहेस, रंग रंग भरणार आहेस. आणि कोणाला भिजवणार, दीदीला. अच्छा कधी, आजपासूनच भिजवणार का? मग बघा जयची काय तयारी चाललेली आहे की तो दीदीला भिजणार, दीदीला प्रँक करणार आहे तो. दीदी तर एवढी मस्ती करतो ना जय, तुम्हाला मी दाखवीन त्यांची मस्ती, मी कधी दाखवत नाही, पण जय आणि पार्थिवीची जी मस्ती होते ना मी बघतच बसा, तर मी तुम्हाला ती नक्की दाखवते. पप्पा ना, पप्पा ते दीदीला काय पाहिजे तर काहीतरी तिथे खाऊ पाहिजे ना, ते आणायला गेलेलं आहे. तुला काय खाऊ पाहिजे, फ्रेंडला काय, तुला काय खाऊ पाहिजे, जयला कुरकुरे पाहिजे, पण मी आता तिला कुरकुरे नाही घेणार. पण तुला जय तू काय बोलव, मग तुला ज्यूस पाहिजे बोलत अस ना, मग ज्यूस घेऊया ना, कुरकुरे कशा पाहिजे, आईस्क्रीम, मग एकच ठरव, आईस्क्रीम कुरकुरे का ज्यूस, हा आईस्क्रीम ज्यूस हो ना, मग चालेल.